फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामानिमित्त बाहेर राज्यातून आलेल्या मजूर काम नसल्यामुळे हतबल होऊन पायपीट करत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याची दखल घेत फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलंय. त्यात लॉकडाऊनमुळे खाण्याची सुविधा नसल्याने मोठं संकट उभं राहिलंय. या सर्व बाबींचा आढावा घेत फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक मदत केंद्राची स्थापना केली असून यात जेवणासह राहण्याची सुविधा देखील करण्यात आली आहे. यामध्ये आज पालफाटा येथे थांबलेल्या राजस्थानमधील 17 कुटुंबियातील तब्बल 90 लोकांना महिनाभर पुरेल इतका अन्नधान्य, किराणा सामान आणि भाजीपाला देण्यात आलं. तर खामगाव फाटा येथे थांबलेल्या लोकांची जेवण देण्यात आलं आणि जोपर्यंत शासन लॉकडाऊन उठवत नाही तोपर्यंत या अनिर्वासित लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल आणि मदत केंद्र चालू राहील अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव यांनी दिली. यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी या लोकांचं सांत्वन करत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही असे म्हणत गरज असल्यास आम्हाला सांगा, आम्ही तत्पर आहोत असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी MCNला प्रतिक्रिया दिली. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे, रवी काथार, मधुकर सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मनोज गोरे, संजय सरईकर, रोशन अवसरमल, पोलीस पाटील गंगाधर काटकर यांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.